मुंबईकरांनो आपली तब्येत सांभाळा ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. मुंबईमध्ये मलेरिया डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे टेन्शन सध्या वाढलेलं आहे. गेल्या 7 दिवसांमध्ये मोठा आकडा आता समोर येतोय. रुग्णसंख्या दुप्पट झाली आहे. 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान हे रुग्ण वाढलेले दिसत आहेत. मलेरियाचे मुंबईमध्ये आत्तापर्यंत 150+ रुग्ण आहेत. गॅस्ट्रोचे 121 रुग्ण आहेत आणि डेंग्यूचे 70 रुग्ण आहेत. मुंबईमध्ये कोरोना आता नियंत्रणात येत असला तरी साथीचे आजार इतर आजार मात्र डोकं वर काढतात. गेल्या 7 दिवसांमध्ये मलेरिया डेंग्यू आणि गॅस्ट्रोचे रुग्ण प्रचंड वाढलेले. जवळपास या संख्येमध्ये दुपटीनं वाढ झाली आहे. 8 ते 14 नोव्हेंबर दरम्यान मलेरियाचे 80 रुग्ण होते, डेंग्यूचे 23 आणि गॅस्ट्रोचे 72 रुग्ण होते. चिकनगुनियाचे 7 रुग्ण होते आणि लेप्टोस्पायरोसिसचे 4 रुग्ण आढळलेले होते. मात्र आता मलेरिया डेंग्यू आणि गॅस्ट्रोनं टेन्शन अजूनही कायम आहे. रुग्णसंख्या ही वाढतच चाललेली आहे.